ज्ञान संस्कार केंद्रामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओ क्लासला आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा अभ्यास करणार आहे। तर आपण टेन्सचा अभ्यास करत असते वेळेस मागील व्हिडिओ क्लासमध्ये प्रेझेंट टेन्स असेल किंवा पास्ट टेन्स असेल, पास्ट टेन्सचे तीन प्रकार शिकले, तर हा चौथा प्रकार आज आपल्याला शिकायचं आहे। ठीक आहे, तर चला मग सुरू करूया। ठीक आहे, तर बघा पास्ट टेन्स म्हणजे काय किंवा त्याची व्याख्या काय आहे, तर बघूयात कशा प्रकारे त्याची डेफिनेशन आहे किंवा त्याचं व्याख्या काय सांगता येईल बघूयात। तर बघा, एखादी क्रिया भूतकाळात विशिष्ट वेळेपूर्वी चालू झालेली आहे व ती भूतकाळातील वेळेपर्यंत चालूच होती हे सांगण्यासाठी ज्या काळाचा वापर केला जातो त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणतात। ठीक आहे, या ठिकाणी कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात। म्हणजे काय, भूतकाळात एखादी क्रिया चालू झाली होती आणि ती भूतकाळातच पूर्ण झाली, ठीक आहे, संपली। तर अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपणाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करायचा असतो, किंवा ज्या अशा असंही वाक्य सांगण्यासाठी ज्या काळाचा वापर केला जातो त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असे म्हणतात। म्हणजे कसं बघा, म्हणजे आपण पहिली ते चौथी जिल्हा परिषदमध्ये शिकलेलो होतो, होय का नाही? तर आपण काय सांगतो, मी पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदमध्ये शिकलेलो होतो, आहे का नाही? म्हणजे पहिलीत गेलो आणि चौथीपर्यंत तिथं शिकलो, तर ते चालू झालेली क्रिया आणि भूतकाळात ते चालू होऊन संपूर्ण झालेलं पण आहे का नाही? तर अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपणाला काय सांग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो। म्हणजे कसं, मी पुण्याला गेलेलो होतो, म्हणजे कसं, मी गेलो होतो आणि जाऊन आलो पण होतो, पण ते आपण सांगतोय की भूतकाळात विशिष्ट क्रिया चालू झाली होती आणि ती तवाच पूर्ण पण झाली। तर असे वाक्य सांगण्यासाठी आपणाला त्या पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागत असतो। ठीक आहे, तर मी इथं काही वाक्य बनवलेलं आहे तर एक्झाम्पल म्हणून समजण्यासाठी, तर तुम्हाला बघा समजते लोक। ठीक आहे, पहिलं वाक्य बघा, ही हॅड बीन टीचिंग फॉर 5 इयर्स, तो 5 वर्षापासून शिकवत आलेला होता। म्हणजे 5 वर्षाच्या पूर्वी त्याने शिकवायला चालू केलं होतं आणि 5 वर्षाच्या नंतर त्याचं शिकवायचं काम पूर्ण पण झालं होतं। तर तसे वाक्य सांगण्यासाठी तो 5 वर्षापासून शिकवत आलेला होता। ठीक आहे, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकवत आलेला आहे असं सांगत होता, पण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स शिकवत आलेला होता असं त्याचा अर्थ आहे। ठीक आहे, समजतंय? पुढे बघा, आय हॅड बीन युझिंग सेलफोन सिन्स 3 इयर, मी 3 वर्षापासून सेलफोन वापरलेला किंवा वापरत आलेला होतो। म्हणजे 3 वर्षापासून मी सेलफोन वापरत होतो, पण आता माझ्याकडे स्मार्टफोन आहे, सेलफोन नाही आहे। ठीक आहे, सेलफोन म्हणजे ते जुने फोन आपले जे असतात, तर ते फोन। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, तिसऱ्या नंबरचं वाक्य, सी हॅड बीन कमिंग टू क्लास, ती क्लासला आलेली होती। म्हणजे पहिलीत आली पण होती आणि 9वीपर्यंत शिकून तिथं क्लासमधून गेली पण होती। मग तशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी किंवा तशा प्रकारचे क्रिया सांगण्यासाठी आपण काय म्हणतो, ती क्लासला आलेली होती, आहे का नाही? तर सी हॅड बीन कमिंग टू क्लास, ती क्लासला आलेली होती। पुढे बघा, राम हॅड बीन W आहे, राम हॅड बीन रिटन अ स्टोरी फॉर 4 मंथ, राम 4 वर्षापासून गोष्ट लिहिलेला होता असं आपलं वाक्य आहे, पण ह्याला रिटर्निंग आपण केलं पाहिजे, ING लावलं पाहिजे। ठीक आहे, राम हॅड बीन रायटिंग अ स्टोरी फॉर 4 मंथ, राम 4 महिन्यापासून गोष्ट लिहिलेला होता किंवा लिहत आलेला होता असं पण त्याचा अर्थ होत असतो। ठीक आहे, म्हणजे क्रिया चालू झाली होती तवाच आणि ती पूर्ण पण झाली। ठीक आहे, जसं आपण पालक श्वेतामुळे पालक मेळाव्यामध्ये भाषण केलेली होती, म्हणजे पालक मेळावा होऊन आपला 3 महिने झालं, तर 3 महिन्याच्या पूर्वी तिनं भाषण सुरू पण केलं आणि तिचं भाषण पूर्ण पण झालं होतं, आहे का नाही? तर तशा प्रकारची क्रिया सांगण्यासाठी आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो। ठीक आहे, पुढे बघा, विजय हॅड बीन गोइंग टू स्कूल, विजय शाळेला गेलेला होता, आहे का नाही? म्हणजे तो जायला सुरू केला होता आणि त्याची शाळा पण पूर्ण झाली होती तवाच। तर विजय आता 20 वर्षाचा आहे, तर शाळेला गेला होता, त्याची शाळा शिकून पूर्ण पण झाली होती। अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपणाला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो। ठीक आहे,
दे हॅड बीन इटिंग एग्स फॉर 2 मंथ, तो 2 महिन्यापासून अंडे खात आलेला होता, ठीक आहे. तर 2 महिन्याच्या पूर्वीपासून त्यांना अंडे खायला सुरू केलं होतं आणि 2 महिन्यापर्यंत तो अंडे खाल्लेला होता, ठीक आहे. तर 2 महिन्याच्यानंतर तो बंद केला. तर तशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागतो, ठीक आहे. आता बघा, तर काय सांगते, वरील वाक्यामध्ये क्रिया भूतकाळातच सुरू झालेल्या आहेत व भूतकाळातच विशिष्ट काळात त्या पूर्ण झालेल्या होत्या असे स्पष्ट आहे. म्हणजे दे हॅड बीन इटिंग एग्स फॉर 2 मंथ्स, तर 2 महिन्यापूर्वी त्यांनी खायला चालू केलं होतं आणि 2 महिन्याच्यानंतर त्यांचं खाणं बंद पण झालं होतं. म्हणजे क्रिया सुरू झाली होती आणि विशिष्ट काळात ती 2 महिन्याच्यानंतर पूर्ण पण झालेली होती, म्हणजे बंद पण झालेली होती असा बोध होतो. म्हणून या ठिकाणी पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर झालेला आहे, ठीक आहे. लक्षात येतं ना मी काय सांगतो तुम्हाला? तर भूतकाळात एखादी क्रिया सुरू झालेली होती आणि एक क्रिया भूतकाळात सुरू झालेली होती आणि ती भूतकाळातच संपली होती, ठीक आहे. आता प्रेझेंट टेन्स इथं आहे, पण ती क्रिया भूतकाळात सुरू झालेली होती आणि एका विशिष्ट काळापर्यंत ती चालली होती. तर अशा प्रकारचे वाक्य सांगण्यासाठी आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, कुठल्याही वाक्याचा मराठी अर्थ काढत असते वेळेस आपल्याला कशा प्रकारे अर्थ काढला पाहिजे. बघा, इटिंगचं जर वाक्य आहे, दे हॅड बीन इटिंग एग्स, ते 2 महिन्यापासून आंबे खाल्लेले होते, हे का नाही. त्याच्यानंतर मुलगी असली तर ती 2 महिन्यापासून अंडे खाल्लेली होती, आणि जर मुलगा असेल तर तो 2 महिन्यापासून अंडे खाल्लेला होता. अशा प्रकारे खाल्लेला आलेला होता, गेलेला होता, ठीक आहे, लिहिलेला होता, वाचलेला होता, पळालेला होता, बसलेला होता, अशा प्रकारचे वाक्य जे आहेत, आलेला, होता, होती, होते, तर हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा चालू पूर्ण भूतकाळाचे वाक्य आहेत, ठीक आहे. समजलं ना? चला आपण पुढील भाग बघूयात. चला आता त्याचं रूल्स बघूयात, कशा प्रकारे आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवायचं, त्याचे काय नियम आहेत, तर ते बघूयात. तर बघा, नियम काय आहेत. नियम नंबर पहिला काय आहे, वाक्याची सुरुवात करत्याने करावी. तर जास्तीत जास्त वाक्याची सुरुवात करत्याने होत असते, म्हणून ह्या देखील वाक्य बोलत असते वेळेस वाक्यकर्त्याने सुरुवात करावी. कर्त्यानंतर हॅडचा वापर करावा. हॅड काय आहे तुम्हाला माहिती आहे का? हॅड हा टू हॅवचा पास्ट टेन्स आहे का नाही. टू हॅवच्या क्रियापदाचा भूतकाळ आहे का नाही. भूतकाळ कोय, हॅड हा टू हॅवचा भूतकाळ, टू हॅवच्या प्रेझेंट हेल्पिंग वर्बचा भूतकाळ आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नंबर 3 बघा, क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी हॅडच्या नंतर बीन हा प्रत्यय घ्यावा. क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपल्याला हॅड घेतल्याच्या नंतर बीन हा प्रत्यय घ्यावा. त्याच्यानंतर नंबर 4 सांगते क्रियापदाचे चौथे रूप घ्यावे. त्याच्यानंतर 5 वर रूल्स आहे, वाक्याच्या शेवटी काय घ्यावे, ऑब्जेक्ट घ्यावे, ठीक आहे. तर फॉर्म्युला इथं बनलेला आहे. काय फॉर्म्युला आहे बघा, एस प्लस हॅड प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ओ. सब्जेक्ट हॅड घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर हॅडच्या नंतर बीन घेतलं पाहिजे, त्यानंतर व्ही फोर घेतलं पाहिजे, त्याच्यानंतर ऑब्जेक्टचा वापर केला पाहिजे, ठीक आहे. तर अशा प्रकारचं सूत्र आहे, या सूत्राचा वापर करून आपल्याला बनवायचं, ठीक आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हे जे सूत्र आहे हे मूळ सूत्र आहे, ठीक आहे. आपले हे सर्व टेन्सचे प्रकार शिकून झाल्याच्या नंतर आपण एक वाक्य 12 काळामध्ये कसं बदलायचं ते शिकायचं आहे. त्याच्यानंतर मग त्याचं निगेटिव्ह नकारार्थी कसं नकारार्थी कसं सूत्र बनवेल त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर येस नो टाईप क्वेश्चन कसं बनवायचं, त्याच्यानंतर त्याच्यापासून इंटरॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न कसं तयार करायचं, असा सर्व डिटेल अभ्यास आपण करणार आहे. फक्त हे बेसिक अभ्यास जो आहे टेन्सचा तर आपलं सुरू आहे, ठीक आहे. चला मग आता बघूयात की कशा प्रकारे आपण दिलेल्या रूल्स वापरून किंवा जो फॉर्म्युला आहे एस प्लस बीन प्लस व्ही फोर हॅड प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ओ, तर त्या फॉर्म्युल्याचा वापर करून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य कसं बनवायचं. बघा मी आय घेतलं, आय करता घेतलं, कर्त्याच्या नंतर हॅडचा वापर करायचा आहे. हॅड क्रिया चालू होती हे दाखवण्यासाठी बीनचा वापर करायचा आहे. आय हॅड बीन आणि क्रियापदाचं चौथं रूप लुक घेतलं मी, लुकिंग. तर आय हॅड बीन लुकिंग ॲट यू, मी तुझ्याकडे बघत आलेला होतो, अशा प्रकारे त्याचा अर्थ झाला, ठीक आहे. राणी हॅड बीन लर्निंग इन क्लास, राणी क्लासमध्ये शिकत आलेली होती, ठीक आहे. काय करते कळते तुम्हाला? बघा, सब्जेक्ट म्हटलेत म्हणून सब्जेक्ट घेतोय आपण, ही सब्जेक्ट घेतलं. त्याच्यानंतर हॅडचा वापर करायचा, आपण हॅड घेतलं. त्याच्यानंतर बीन आहे क्रियापदा म्हणून बीन घेतलं. क्रियापदाचं चौथं रूप घेतलं, ठीक आहे. क्रियापदाचं चौथं रूप आहे ओपन, त्याचं चौथं रूप काय आहे ओपनिंग द डोर, ठीक आहे. ही हॅड ओपनिंग द डोर सिन्स
टू डेज, तो 2 दिवसापासून दरवाजा उघडत आलेला होता. ठीक आहे, सिन्स, सिन्स म्हणजे पासून, एस आय एन सी, सिन्स म्हणजे पासून. ठीक आहे, प्रीपोजिशन आहे. तर ही हॅड बीन ओपनिंग द डोर सिन्स टू डेज, तो 2 दिवसापासून दरवाजा उघडत आलेला होता असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा. शी, शीच्या समोर पण हॅड बीन, शी हॅड बीन क्लोजिंग, ओपन आणि क्लोज, क्लोजिंग द विंडो सिन्स 1 मंथ. ठीक आहे, काय बोललो, सी हॅड बीन क्लोजिंग द विंडो सिन्स 1 मंथ, म्हणजे ती 1 महिन्यापासून दरवाजा बंद, खिडकी बंद करत आलेली होती. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा. राम हॅड बीन वॉल्किंग अयोध्या टू श्रीलंका, श्रीलंका. ठीक आहे, राम हॅड बीन वॉकिंग अयोध्या टू श्रीराम श्रीलंका, तर राम अयोध्यापासून श्रीलंकेपर्यंत चलत आलेला होता. वॉल्क म्हणजे चलणे, चलत आलेला होता, है का नाही. वी हॅड बीन, स्पीक आहे स्पीकिंग इंग्लिश, फ्रॉम प्रीवियस इयर, आपण मागील वर्षापासून इंग्रजी बोलत आलेलो होतो, है का नाही. मागल्या वर्षी क्रिया सुरू झाली होती आणि क्लास सुरू असेपर्यंत आपली क्रिया सुरूच होती, क्लास बंद झाल्यामुळे आपलं बोलणं थांबलं. ठीक आहे, म्हणजे संपलं. तर भूतकाळात सुरू झालेली क्रिया भूतकाळात संपली. ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुम्हाला फक्त 30 वाक्य बनवायचे आहेत आणि त्यांचा मराठी पण अर्थ तुम्हाला लिहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स तुम्हाला बनवायला समजायला सोपं जाईल. ठीक आहे, चला आता पुढचा टॉपिक्स आपल्याला शिकायचा आहे, तो आहे की यूज ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. तर या पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचं यूज काय आहे, काय वापर आहे, कधी याचा वापर करून इंग्रजी बोलायचं. तर बघा, पहिलं यूज आहे, विशिष्ट काळापूर्वी सुरू झालेली क्रिया भूतकाळात सुरूच होती हे सांगण्यासाठी आपणाला पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर करावा लागतो. म्हणजे 4 वर्षाच्या पहिलं सुरू झालेली क्रिया ही चालूच होती हे सांगायचं आहे, त्यावेळेस आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचा वापर करावा लागतो. ठीक आहे, म्हणजे कसं, आय हॅड बीन युझिंग हा पॅन्ट सेकंड टू 7th क्लास. ठीक आहे, म्हणजे मी दुसरीच्या वर्गापासून 7th वर्गापर्यंत हाफ पॅन्ट वापरत आलेलो होतो. हाफ पॅन्ट माहिती आहे ना तुम्हाला, हाफ पॅन्ट वापरत आलेलो होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, दुसऱ्या नंबरचं वाक्य, ही हॅड बीन रायटिंग टेबल्स 1st to 4th क्लास. वी हॅड बीन, आपण 1st ते 4th पर्यंतच्या वर्गामध्ये पाढे लिहत आलेलो होतो. टेबल्स म्हणजे पाढे लिहत आलेलो होतो. बघा मराठी अर्थ काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, आलेलो होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, शी हॅड बीन गोईंग टू टूर फॉर 3 इयर्स. शी हॅड बीन गोईंग टू टूर, टी आहे टूर, फॉर 3 इयर्स, तर ती 3 वर्षापासून सहलीला गेलेली होती. ठीक आहे, 3 वर्षापासून सहलीला गेलेली होती. त्याच्यानंतर पुढे बघा, ही हॅड बीन प्लेईंग क्रिकेट फॉर 7 इयर, तो 7 वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला होता. ठीक आहे, 7 वर्षापूर्वी सुरू झालेली क्रिया तो अजून सुरूच होती ते सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला यांचा वापर करावा लागतो. ठीक आहे, पुढे बघा, आय हॅड बीन टीचिंग इन क्लास सिन्स 2 इयर्स. मी 2 वर्षापासून क्लासमध्ये शिकवत आलेलो होतो. तर अशा प्रकारे की खूप पहिलं क्रिया सुरू झाली होती आणि ती चालूच होती हे आपल्याला सांगायचं आहे, तर त्यावेळेस आपल्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करून शिकायचा. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्ही फक्त 20 वाक्य बनवा, जेणेकरून तुमचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पूर्ण होईल. ठीक आहे, मला आणखी एक वेळ सांगतो, हे जे शिकतोय आपण बेसिक आहे, त्याच्यानंतर ॲडव्हान्स जेव्हा तुम्ही शिकाल तर त्याचे कशाप्रकारे एकाचे 4 वाक्य कसे बनवायचे, एकाचे 12 वाक्य कसं बदलायचं, त्याच्यानंतर त्याचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल, इंटरगेटिव्ह असेल, एस नो टाईप असेल, तर त्याचे सूत्र काय, त्याच्यापासून वाक्य कसं बनवायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण नंतर शिकणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओ क्लासमध्ये एवढंच, बाकीचं आपण उद्याच्या क्लासला बघूया. धन्यवाद.